नमस्कार मंडळी, मी ॲडव्होकेट सुषमा सावळे. 15 वर्ष हायकोर्टात प्रॅक्टिस केल्यानंतर माझ्या गाठीचे अनुभव आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते, आणि ते शेअर करताना मला खूप आनंद होतो. अनेक कौटुंबिक खटले मी चालवले आहेत, अनेक खुनाचे केसेस मी चालवलेले आहेत, आणि त्या सगळ्यातनं जे मला अनुभव मिळतात ते सगळे अनुभव मी तुम्हाला एक वेगळ्या माध्यमातनं, वेगळ्या रूपातनं, वेगळ्या शब्दातनं सांगत असते. त्यामागचं कारण एवढंच असतं की हे तुमच्यापर्यंत पोचावेत आणि तुम्हाला ते कळावेत, आणि त्याप्रमाणे आपण आपल्यामध्ये बराच बदल करू शकतो. तर आजचा मी एक नवीन विषय असा आणला आहे की आपण कुणामध्येही किती गुंतून राहायला पाहिजे, मग ते आपलं कुटुंब असो, आपली मुलं असोत, आपली नातलग मंडळी असोत, बहीण भावंड असोत, आईवडील असोत किंवा नातवंड असोत, जे पण काही असेल, किंवा आपला पती असो, कोणामध्ये आपण किती काळ गुंतून राहायचं आणि किती वेळ गुंतून राहायचं, आपलं स्वतःचं विश्व आपण निर्माण करायचं की नाही. तर मंडळी, आजकालच्या या जगामध्ये आता प्रत्येकच स्त्री घराच्या बाहेर पडते, नोकरी करते, स्वतःचं असं काहीतरी तिने एक स्थान निर्माण केलेलं आहे, आणि त्यामुळेच ती छानपैकी जगू शकते. खरं सांगायचं म्हणजे फक्त चूल आणि मूल न सांभाळता ती आता बाहेर जाते, म्हणून तिला बऱ्याच गोष्टींचं ज्ञान झालं आहे. तिला कॉम्प्युटरचं ज्ञान झालं आहे, तिला मोबाईलचं ज्ञान झालं आहे, तिला ह्याहीपेक्षा आधी कितीतरी गोष्टींचं ज्ञान झालं आहे. कितीतरी गोष्टी ती सहजपणे हाताळते आहे. पूर्वीच्या काळची जी स्त्री होती ती फक्त घरामध्ये राहत असल्यामुळे तिला फक्त एक मुलं सांभाळणं आणि घरामध्ये छान छान पदार्थ करणं एवढंच सगळं ठाऊक असायचं. पण आता तसं राहिलेलं नाही. पूर्वीचा काळ जो होता तो एकत्र कुटुंब पद्धतीचा होता, आणि सगळे एकत्र राहत होते. जावा जावा, नंडा भाऊजया, धीर जेठ, हे सगळे सासू सासरे सगळे असे एकत्र राहायचे. त्याच्यामुळे त्या कुटुंबामध्ये एक वेगळा आपलेपणा, एक वेगळा जिव्हाळा असायचा. पण तसं आता एकत्र कुटुंब पद्धती राहिली नाही, विभक्त कुटुंब पद्धती सुरू झाली. त्याला बराच काळही लोटला. जे आपण अनुभवलं किंवा जे आपण त्या काळी सगळ्यांच्या सोबत राहून एकत्रितपणात जो एक आनंद मानला, ते आता आजकालच्या जगात तुम्हाला कुठे पाहायला मिळणार नाही. कोणी नोकरीच्या निमित्ताने किंवा कोणी म्हणजे व्यवसायाच्या निमित्ताने, बिझनेसच्या निमित्ताने असे वेगवेगळ्या ठिकाणी विखुरल्यासारखे झालेले आहेत. मग ते कधीतरी असे एकत्र येतात, आणि एकत्र आल्यानंतर तेव्हा मग त्यांचं जे काही एकत्र येऊन आनंद साजर करणं असतं तेवढंच असतं. पण खरं पाहायला गेलं तर काय होतं की कुणामध्ये गुंतून पडणं हे इतकं त्रासदायक होतं. काही दिवसासाठी जरी आपली समजा मुलं आपल्याकडे आली किंवा आपण त्यांच्याकडे गेलो, तर आपल्याला तिथनं निघताना पाय निघत नाही. खूपदा असं होतं की आपण जिथे राहतो तिथेसुद्धा आता एकत्र पद्धती नसल्यामुळे, वेगवेगळं राहत असल्यामुळे सुद्धा बऱ्याचदा असे प्रॉब्लेम येतात की आपण जेव्हा एकमेकांमध्ये जीव गुंतवतो ना, तेव्हा आपल्याला त्याच्यातनं बाहेर पडणं फार मुश्किल होऊन जातं. म्हणजे तुम्ही बघा ना, पूर्वीच्या काळीसुद्धा डॉक्टर असे म्हणायचे, असे आपण अनेक सिनेमांमध्ये वगैरे पाहिलं आहे की नातलगांना बोलवून घ्या. तर ते कशासाठी बोलवायचं? कारण त्या जाणाऱ्या व्यक्तीला आनंद मिळाला पाहिजे सगळ्यांना बघून. तर ह्याला जीव गुंतवणं म्हणतात. काय फरक पडतो? नाही कोणी आपल्याला भेटलं, नाही कोणी आपल्याकडे बघितलं, काय फरक पडतो आपल्याला? काही फरक पडत नाही. तर खरं सांगायचं म्हणजे आपण ह्या सगळ्यामध्ये न अडकता आपण जर का स्वतःचं एक स्वतःसाठी जगणं जर सुरू केलं तर ते खूप छान होईल. आणि म्हणूनच आपण म्हणजे माझ्या शेजारी एक काकू राहतात, त्या मला भेटायला आले. त्यांचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला इथे देते. त्या त्यांच्या मुलाकडे गेल्या दिल्लीला. खूप दिवस झाले तरी त्या मुलांनी त्यांना काही फोन केला नाही, काहीच कॉन्टॅक्ट ठेवला नाही, त्याच्यामुळे त्या जरा काळजीत पडल्या. त्याच्यामुळे त्यांनी असा विचार केला की आता आपण डायरेक्ट त्याला भेटायला जाऊया. म्हणून त्या दिल्लीला गेल्या मुलाकडे. तिथे गेल्यानंतर त्यांना कळलं की त्यांच्या मुलाचं लग्न झालं आहे. ते कळल्याने त्यांना आणखीनच वाईट वाटलं. तर त्या तिथे एक 5-6 दिवस राहिल्या, जास्त दिवस तर त्या राहू शकल्या नाहीत. पण ज्या काही थोडे दिवस त्या राहिल्या त्याच्यात त्यांना खूप वेगवेगळे आणि विचित्र अनुभवले. मुलांनी सांगितलं की बायकोला टी व्ही बघायचा आहे किंवा तिला ऑकवर्ड फील होऊ नये म्हणून तू तुझ्या रूममध्येच राहा. अशा बऱ्याच गोष्टी त्या मुलांनी त्यांना बंधनात टाकलं. ते बंधन असह्य होऊन त्या शेवटी पुन्हा निघून आल्या, आणि त्या ते सगळं सांगत होत्या मला. तर मी त्यांना एकाच शब्दात सांगितलं की काकू, तुम्ही इथे आहात, छान आहात, ठीक आहात, आनंदी आहात, खुश आहात, ते तिकडे खुश आहेत, जाऊ दे ना, सोडून द्या.
कारण शेवटी काय आहे, आनंद कशामध्ये आहे? समाधान मानण्यामध्येच आनंद आहे ना, दुसरं कशात आनंद असणार आहे? तुम्ही तो असा वागला म्हणून दुःखी होणार, ते आई मध्येच आली म्हणून दुःखी होणार, नकोच ते सर्व आपल्याला. आणखीन एक छान पोस्ट आज माझ्या मोबाईलवरती आली, मी ती पण एक तुम्हाला थोडक्यातच सांगते. तो मुलगा आई वडिलांना घेऊन जातो हॉटेलमध्ये, सकाळी ऑफिसमधनं फोन करून सांगतो की मी येतो संध्याकाळी, तुम्ही तयार राहा, मी तुम्हाला आज दोघांनाही छान सुंदर एका आलिशान हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जाणार आहे. ज्या मुलाला कधी बोलायला सुद्धा वेळ मिळत नाही, कामातनं डोकं वरती काढायला वेळ मिळत नाही, तो मुलगा म्हणाला की आज आपण सगळ्यांनी हॉटेलमध्ये जेवायला जायचं. आई वडिलांना जरा आश्चर्य वाटलं. हॉटेलमध्ये गेले, छान सुंदर जेवण मागवलं आणि त्यांनी सांगितलं की बाबांना चोको आईस्क्रीम आवडतं, त्यांनी चोको आईस्क्रीम मागवायचं. आई तुला काय जे हवं ते तू आज मागवून घे, आज तुमचा दोघांचा दिवस आहे. त्यांनी मुलाला विचारलं की का रे बाबा आज काय आहे, तुझं प्रमोशन वगैरे झालं आहे का? तर तो म्हटला नाही तसं काही नाही आहे. मग सांग आम्हाला म्हणजे आज तो एवढा उदार का झाला आहेस आमच्यावरती? तर तो म्हणे घरी गेल्यानंतर सांगतो, तुम्ही आधी पोटभर जेवण करून घ्या, मस्त आपण आनंदात आज इथे एन्जॉय करू आणि मग घरी जाऊया, मग बोलेन मी. सगळं झाल्यानंतर घरी येतात, मग आई वडील विचारतात की आता सांगशील का तुझं कारण? तो म्हणतो की बाबा गणेश चतुर्थीच्या अगोदर काही दिवस माझ्या मित्राचे वडील गेले हार्टअटॅकने अचानकच. त्यानंतर तो एक दिवस मला म्हणाला की आज मला पितरांना म्हणजे माझ्या वडिलांना पितर म्हणून पान वाढायचं आहे आणि परत मंदिरात जाऊन दानधर्म करायचं आहे. त्याची ख्याती होती की त्यांनी कधीच आई वडिलांना म्हणजे वडिलांना जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांच्याशी तो कधी चांगला वागला नाही, प्रेमाने दोन शब्द बोलला नाही. मग आज पितर म्हणून पान वाढल्यानंतर लगेच कावळा येऊन टोच मारला की त्या आत्म्याला काय शांती मिळणार आहे का? तसं होत नाही. आणि मंदिरात दानधर्म देऊन काय उपयोग आहे? जोपर्यंत वडील जिवंत होते तोपर्यंत तो चांगला वागलाच नाहीस. आणि त्याच्या गोष्टीवरनं मला आज हे रिअलाईज झालं, जाणीव झाली या गोष्टीची की आपण आपल्या आईवडिलांना जिवंत असेपर्यंत सुख द्यायला पाहिजे. आणि म्हणून आज आई बाबा मी तुम्हाला हॉटेलमध्ये घेऊन गेलो, कारण मला माझी चूकही जाणवली की मी तुम्हाला वेळ देऊ शकत नाही, मी तुमच्याशी बोलू शकत नाही, मी तुमच्याशी कुठलंही संधान साधू शकत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला आज हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेलो आणि तुमच्या मनासारखं तुम्हाला पोटभर जेवायला घातलं. पण फक्त आजच नव्हे, हे मी नेहमीच करणार आहे. तर ह्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत मी नेहमी तुम्हाला घेऊन जाणार आहे, मी त्याच्यासाठी मी वेळ काढणार आहे. आणि तुम्ही जोपर्यंत आहात तोपर्यंत मी तुमच्यासाठी हवं ते करेन, तुम्ही खुश आणि आनंदी राहाल असं मी करेन आणि असंच मी वागेन. आणि आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की मी तुम्ही गेल्यानंतर मी हे पितर बितर काही घालणार नाही, मी तुम्हाला जिवंत असेपर्यंत तुम्हाला खूप खुश ठेवणार आहे, आनंदी ठेवणार आहे, नंतरचं मला काही जमणार नाही. त्याच्या आईवडिलांना ते ऐकून खूप आनंद झाला. ठीक आहे, पितर नाही तर नाही, आम्हाला आमचा आत्मा आत्ताच सुखी झाला म्हणजे खूप आहे आमच्यासाठी. तर हे महत्त्वाचं आहे, म्हणजे त्या आईवडिलांचा जीवसुद्धा मुलांमध्ये फार गुंतणार नाही, नाही का? कारण नाहीतर कसं होतं की आपल्या आईवडिलांना आपण सुखी ठेवायचं, मग त्या आईवडिलांनी आपल्यामध्ये जीव गुंतवायचा, ह्या सगळ्या गोष्टी परस्पर अवलंबून असतात. पण आपल्या मुलांनी किंवा त्या आईवडिलांनी एकमेकांशी जर आनंदाने राहिलं, सुखाने राहिलं, तर कशात जीव अडकतच नाही ना. म्हणजे थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं म्हणजे आता समजा जसं की त्याच्या मित्राचे वडील गेले आणि त्यांनी आधी काहीच केलं नाही, नंतर तो सगळं करतोय, पण त्याच्या मित्राच्या वडिलांचा जीव गुंत झाला असेल ना की माझ्या मुलांनी माझ्यासाठी हे नाही केलं, माझ्या मुलांनी माझ्यासाठी ते नाही केलं. त्याच्यापेक्षा हा जे काही करतो आहे ते सगळ्यात जास्त उत्तम आहे. आणि त्याही पुढचा महत्त्वाचा विषय म्हणजे हा आहे की जीव गुंतवणं कितपत योग्य आहे. तर मी म्हणेन जीव गुंतवूच नाही कुणामध्ये, कारण त्या जीव गुंतवण्याने आपल्या स्वतःला तर त्रास होतोच आणि आपण इतरांनाही त्रास देतो समोरच्या. मग अपेक्षा वाढतात, मग त्या अपेक्षातनं जर तो त्या पूर्ण झाल्या नाही तर मग अपेक्षा भंग होतो. त्याच्यापेक्षा स्वतःचा जीव कुणामध्येही न गुंतवता आपला स्वतःचा जीव आपण रमवणं, आपल्या विश्वात आपण मग न राहणं, आपल्या स्वतःसाठी आपण काहीतरी करणं, कारण आयुष्यभर आपण आपल्या कुटुंबासाठी सगळं केलेलं असतं, आपल्या स्वतःसाठी जगलेलोच नसतो, ते स्वतःसाठी जगणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समोरचा जो आहे त्यालाही जगू देणं. आजकालची जी आता एक नवीन पद्धती सुरू झालेली आहे त्या पद्धतीप्रमाणे हेच योग्य आहे, त्याच्यामुळे सगळेच सुखी राहू शकतात, आनंदी राहू शकतात. आणि म्हणून
मला असं वाटतं की कुणामध्येही जीव गुंतवण्यापेक्षा आपण स्वतःमध्ये आपला जीव गुंतवावा, ते खूप चांगलं आहे. आपल्या स्वतःसाठी आपल्याला जे काही करायचं आहे, आपल्या ज्या काही आवडीनिवडी आहेत त्या जपायच्या असतील तर त्या जपायच्या, आपल्याला हवं तसं आपण जगून घ्यायचं. आता आपल्याला कशाचंही बंधन नसतं, मुलं मोठे झालेले असतात, त्यांचे संसार सुरू झालेले असतात, त्याच्यामुळे आपण छान जीवन जगायचं, आनंदी राहायचं, खुश राहायचं, सुखी राहायचं. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर मला कमेंटमध्ये सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला पहिलं नोटिफिकेशन मिळेल. आणि मला असंच तुमची सतत साथ मिळू द्या. धन्यवाद. आज इथेच थांबते.